वाढदिवसानिमित्त बापूजी नगर इथल्या चर्च मध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. ऑल इंडिया ट्रू ख्रिश्चन कौन्सिलचे अध्यक्ष जयशाली पी डी सुंदर राव यांच्या वाढदिवसानिमित्त बापूजी नगरातील जीजस गॉस्पल चर्च मध्ये भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रारंभी काँग्रेसच्या नगरसेविका श्रीदेवी फुलारी, जॉन अण्णा फुलारी, धर्मगुरू डेव्हिड मंचले, योहान कानेपागोलू, ख्रिस्ती समाजाचे अध्यक्ष राजू जंगम यांच्या प्रमुख उपस्थितीत रक्तदान शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं. दरम्यान उपस्थित मान्यवरांचा सत्कार ख्रिस्ती समाजाच्या वतीनं करण्यात आला. तसंच रक्तदान शिबिरात भाग घेतलेल्यांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. जयशाली पी डी सुंदरराव यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला महिला आणि युवती तसंच युवकांनी भरभरून प्रतिसाद दिला अशी माहिती महाराष्ट्र AITCCचे अध्यक्ष योहान कानेपागोलू यांनी दिली. राष्ट्रीयचे आमचे धर्मगुरू जयशाली पी डी सुंदरराव यांच्या 59वा वाढदिवसानिमित्त जीजस गॉस्पल चर्चच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांच्या 59वा वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. त्यासाठी या कार्यक्रमासाठी आमचे धर्मगुरू पास्टर डेव्हिड मंचले, पास्टर दानिल मेत्रे, त्याचप्रमाणे पास्टर सामील गुजूर, पास्टर सामील आसरेड्डी आणि अध्यक्ष या नात्याने मी आणि आमचे चर्चचे ऑल इंडिया ट्रू ख्रिश्चनचे सेक्रेटरी राजरत्न जंगम आम्ही आमची सल्लागार कमिटी उपस्थित होतो. त्याचे शुभ हस्ते सुदेवी जॉन पुलारी यांच्या शुभ हस्ते ह्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलेलं आहे. आतापर्यंत कमीत कमी 30 लोकांचं रक्तदान झालेलं आहे. यावेळी HS सामुएल, सामवेल आसरेड्डी, क्रिस्तोफर जंगले, संपत जंगले, रवी जंगले, विल्यम यंकले, राजरत्न जंगले, रतन मेत्रे, भीमराज गोपाळ, लखन मेत्रे, भीमराज गोन्याल, नागेश कुडक्याल, सौ मार्गरेट जंगम, इंदिरा कानेपागोलू, गीता कुडक्याल, उषाताई अडसुळे आदींसह ख्रिस्ती समाज बांधवांनी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबिरात आपला सहभाग नोंदवला.